हाय फ्रेंड्स, माझं नाव आहे प्रियंका आणि स्पेशल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण बादाम शेक तयार करणार आहोत, ते पण केसरयुक्त बादाम शेक बनवणार आहोत आणि ते पण घरच्या घरी। आणि ही रेसिपी जर आवडेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका। चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात। तर सर्वात आधी मी इथे 12 ते 15 बदाम घेतलेले आहेत, ते 2 ते 3 तास भिजत घातलेले आहेत। तुम्हाला वाटलं तर याची सालसुद्धा काढून घेऊ शकता, पण मी इथे सालीसोबतच बनवत आहे कारण सालीमध्ये खूप व्हिटॅमिन्स असतात। आता हे बदाम आपल्याला मिक्सरच्या बाउलमध्ये टाकायचे आहेत, त्यामध्ये 2 चमचे दूध वापरलेलं आहे। दूध वापरून आपण ते एकदम बारीक पिसून घेऊया। तर पाहू शकता अशा पद्धतीने बारीक पेस्ट तयार झालेला आहे। तर आता मी गॅसवर दूध गरम करायला ठेवलेलं आहे। फुल फॅट मिल्क आहे, तुम्ही गाईचं किंवा म्हशीचं कोणत्याही प्रकारचं दूध घेऊ शकता। हा 10 मिनिटे शिजू द्यायचं आहे आणि दुधाला उकळी आली की त्यामध्ये आपण जी पेस्ट केली होती बदामाची ती पेस्ट पूर्ण टाकून घ्यायची आहे। भांड्याला लागलेली पेस्टसुद्धा आपण थोडंसं दूध घालून काढून घेऊया। तर अशा पद्धतीने शिजू द्यायचं आहे सुद्धा बदाम एकदम दुधामध्ये। खूप मस्त वाटत असते घरच्या घरी बदाम शेक, तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करा फ्रेंड्स। आता आपण यामध्ये फ्लेवरसाठी विलायची ॲड करूया। विलायचीने काय होतं की खूप छान अशी टेस्ट येत असते बदाम शेकला। याला असंच शिजू द्यायचं आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर वापरू शकता। मी इथे छोट्या चमच्याच्या सहाय्याने 4 चमचे साखर वापरलेला आहे। साखरसुद्धा असं शिजू द्यायचं आहे छान व्यवस्थित। तर पाहू शकता कन्सिस्टन्सी थोडी कमी झालेली आहे। इथे थोडंसं ड्रायफ्रूट्स वापरायचे आहे, काजू आणि बादाम, यामुळे सुद्धा खूप छान अशी टेस्ट येत असते। आपल्या घरच्या घरी बादाम शेक बनवतो आपण त्याला। आणि थोडंसं केसर आहे, 5 ते 6 पाकळ्या मी 15 मिनिटे दुधामध्ये भिजत घातलेलं होतं। याने एकदम भारी कलर येत असतो आणि टेस्टसुद्धा मस्त वाटत असते। तर पाहू शकता अर्ध झालेलं आहे दूध आणि खूप छान कलरसुद्धा आलेला आहे। विलायचीने तर एकदम मस्त फ्लेवर येत असतो। आणि तुम्हाला एकदम घट्टसर आवडत असेल तर तुम्ही इथे कस्टर्ड पावडरचा वापर करू शकता। कस्टर्ड पावडरने एकदम थिकनेसपणा येतो दुधाला। तर आता आपण हे बंद करून घ्यायचे आहे गॅस आणि 2 ते 3 तास हा दूध फ्रीजमध्ये ठेवूया आणि थंड झालं की सर्विंग करूया। खूप मस्त वाटत असते प्यायला हा दूध, एकदम मस्त बादाम शेक। आणि थोड्याशा बादामाच्या कापाने आपण याला गार्निशिंग करून घेऊया आणि थोडंसं वरून केशर चोळायचं आहे। एकदम मस्त झालेली आहे आपली आजची रेसिपी। तुम्हाला ही आवडली असेल तर नक्की लाईक करा फ्रेंड्स आणि व्हिडिओला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका। पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।